हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एकदम खुसखुशीत व भरपूर असे पूड असलेली करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पुडाची करंजी बनवण्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1/2 चमचा मीठही टाकून घेणार आहोत. इथे मोहन घालण्यासाठी 3 चमचे तूप अगदी कडकडीत असं गरम केलेलं आहे आणि ते मैद्यावर टाकून घेतलेलं आहे. हे तूप मैद्यामध्ये आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आता इथे तूप कोमट झालेलं आहे, त्यामुळे हे तूप जे आहे ते आपण मैद्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत. हे तूप जे आहे ते संपूर्ण मैद्याला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे, तरच आपली करंजी जी आहे ती छान खुसखुशीत बनते. तुम्ही बघू शकता इथे मूठ वळत आहे, म्हणजे आपलं मोहन जे आहे ते एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. चला तर आता या पिठामध्ये थोडं कोमट पाणी ॲड करून आपण पीठ मळून घेणार आहोत. जसं पाणी लागेल तसं ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे आणि सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. बघू शकतात इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. 1 ते 2 मिनटं आपण असंच हे पीठ मळून घेणार आहोत आणि 1/2 तासासाठी साईडला ठेवणार आहोत. 1/2 तास पीठ ठेवलं म्हणजे ते छान असं भिजलं जातं. जोपर्यंत आपलं पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत आता आपण सारण तयार करून घेणार आहोत. सारण तयार करण्यासाठी इथे सगळ्यात आधी आपण 1 चमचा खसखस टाकणार आहोत. खसखस हलकीशी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 कप किसून घेतलेलं खोबरं टाकून घेणार आहोत. खोबरंही आपल्याला छान असं लालसर रंगावर परतवून घ्यायचं आहे. इथे खोबऱ्यामध्ये आपण लगेच ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, बदामाचेही काप घेतलेले आहेत आणि इथे काजूचेही काप घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतर 1 चमचा चारोळेही घातलेले आहेत. सारणामध्ये ड्रायफ्रूट्स घातले तर सारणाचा रिचनेसही वाढतो आणि करंजीची चवही वाढते. हे सारण आता आपण मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता तिथे आपलं सारण लालसर असं भाजून झालेलं आहे. ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढल्यानंतर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता सेम कढईमध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1/2 कप रवा टाकून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथे आपल्याला सारणामध्ये बाइंडिंगसाठी रवा टाकायचा आहे. तुम्ही बघू शकतात इथे रवा लालसर असा भाजून झालेला आहे. तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे सारण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. इथे सारणामध्ये रवा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे आणि सारणही पूर्णपणे थंड झालेलं आहे. ह्यामध्ये आता आपण 1/2 कप साखर मिक्स करून घेणार आहोत. साखर दळतानाच मी यामध्ये 2-3 इलायची फोडून टाकलेल्या होत्या, त्यामुळे सेपरेटली अशी इलायची पावडर ॲड करायची गरज नाही आहे. इलायचीचा फ्लेवर करंजीमध्ये खूप छान असा येतो. साखर व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता तिथे आपलं सारणही रेडी झालेलं आहे. आता आपल्याला पुडाच्या करंजा करायच्या असल्यामुळे इथे आपल्याला साठा तयार करून घ्यायला लागेल. त्यासाठी मी इथे 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे. इथे कॉर्नफ्लावरऐवजी तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकतात. कॉर्नफ्लावर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तिथे आपला साठाही रेडी झालेला आहे.
आणि आपलं पीठही व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे. पीठ आपल्याला पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यामधून एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. या पीठामधून साधारण 5 ते 6 गोळे तयार होतात. ते बघू शकतात इथे आपले गोळे रेडी करून झालेले आहेत. ह्यातून आता आपण एक एक चपाती लाटून घेणार आहोत. इथे मी एक गोळा लाटण्यासाठी घेतलेला आहे आणि बाकीचे गोळे झाकून ठेवलेले आहे म्हणजे ते कडक होणार नाही. आणि जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. इथे आपली पहिली चपाती लाटून झालेली आहे. ही चपाती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ही आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे ड्राय होणार नाही. याचप्रमाणे आता सगळ्या चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. इथे आपली दुसरी चपाती ही लाटून रेडी झालेली आहे. याच प्रकारे आपण सगळ्या चपात्या लाटून रेडी केलेल्या आहेत. आता एक एक चपाती घेऊन त्यावर आता आपण साठा लावून घेणार आहोत. सगळ्यात आधी एक चपाती घ्यायची आहे आणि त्यावर व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे. अगदी काळजीपूर्वक ही स्टेप करायची आहे. हा साठा जो आहे तो व्यवस्थित पूर्ण कॉर्नर्सपर्यंत लागला गेला पाहिजे. एका चपातीला साठा लावून झाल्यानंतर दुसरी चपाती आपण त्यावर ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेणार आहोत. कॉर्नर्सही प्रेस करून घ्यायचे आहे आणि त्यावरही साठा व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचा आहे. हीच स्टेप आपण लास्टच्या चपातीपर्यंत रिपीट करणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथे आपले सगळे लेयर्स व्यवस्थित असे लावून झालेले आहेत. आता यावर आपण लास्ट चपाती ठेवून लाटून घेणार आहोत म्हणजे जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातात. एकदा लाटून घेतल्यानंतर आपल्याला हे उलट्या साईडने साठा लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा साठा लावून झाल्यानंतर अगदी टाईट असा रोल आपण करून घेणार आहोत. जोपर्यंत करंजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे एंड्स जे आहे ते व्यवस्थित असे क्लोज करून घ्यायचे आहेत आणि रोल आतल्या साईडने बाहेर असा स्प्रेड करून घ्यायचा आहे.
तुम्ही बघू शकता इथे आपला रोल रेडी झालेला आहे। सगळ्यात आधी आपण याचे जे कॉर्नर्स आहेत ते काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशा एकसारख्या लाट्या कट करून घेणार आहोत। कॉर्नर्स काढून टाकलेले आहेत आणि व्यवस्थित अशा एकसारख्या लाट्या तयार करून घेणार आहोत। एकसारख्या लाटा तयार केल्या तरच आपल्या करंजा ज्या आहेत त्या एकसारख्या तयार होतात। इथे बघू शकतात लाटीला किती मस्त असे लेयर्स दिसत आहे। इथे आपल्या सगळ्या लाट्या रेडी झालेल्या आहे। ह्या लाट्या आपण आता एका भांड्यामध्ये ठेवून झाकून घेणार आहोत आणि एक एक करूनच लाटी काढून करंजी लाटून घेणार आहोत। ह्या लाट्या ओपन ठेवल्यात त्या कडक होतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करंजी आता लाटून घ्यायची आहे। एका साईडनेच ही लाटी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने ही लाटी लाटायची आहे, तरच त्या पाकळ्या मोकळ्या होतात। जर जास्त जोर देऊन ही लाटी लाटली तर त्या व्यवस्थित असे त्याला पूड येत नाही। मागच्या साईडनेही लाटीला खूप छान असे पदर सुटतात। ज्या साईडने लाटलेली आहे त्याच साईडने आपल्याला करंजी भरून घ्यायची आहे। करंजीमध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे। करंजीमध्ये व्यवस्थित असं सारण भरलं तरच ती चांगली लागते। इथे आपली करंजी व्यवस्थित अशी भरून झालेली आहे। हिच्या कॉर्नर्सला आता आपण पाणी लावून घेणार आहोत आणि कॉर्नर्स जे आहे ते व्यवस्थित असे सील करून घेणार आहोत। इथे पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर केला तरीही चालेल। इथे पाणी लावून झालेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच करंजी आहे ती क्लोज करून घ्यायची आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यात आधी कॉर्नर क्लोज करून घेतल्यानंतर आतल्या साईडनेही ती व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर ओपन होणार नाही। अशा प्रकारे आपली पहिली करंजी रेडी झालेली आहे। याच पद्धतीने आता आपण बाकी सर्व करंजा तयार करून घेणार आहोत। ही करंजी देखील प्लेटमध्ये काढून झाकून ठेवायची आहे। याचप्रमाणे आता आपण दुसरी करंजीही रेडी करून घेणार आहोत। सेम लाटी घ्यायची आहे आणि प्रेस करायची आहे, म्हणजे खालचे लेयर्स खाली आणि वरचे लेयर्स वरती जातात आणि लाटून घेणार आहोत। मीडियम अशी आपण ही लाटी लाटून घेणार आहोत, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही। जास्त पातळ लाटली तर करंजी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण मीडियम अशी लाटून घेणार आहोत। इथे सेकंड करंजी ही रेडी झालेली आहे। याचप्रमाणे आता सगळ्या करंजा रेडी करून घेणार आहोत। इथे बघू शकतात आपले 5 ते 6 करंजा रेडी झालेले आहेत। या आता आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत। इथे तेल मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर या करंजा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकतात करंजीला किती मस्त असे पूड सुटायला सुरुवात झालेली आहे।
या पुढाच्या करंज्या ज्या आहेत ते अगदी खुसखुशीत होतात व मस्त अशा दिसतात आणि खायलाही तेवढ्याच छान लागतात. इथे आपली एक करंजी तळून झालेली आहे, ती आता आपण काढून घेणार आहोत. पुडाच्या करंज्यांमधनं तेल व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे, कारण की कधीकधी पुडांमध्ये तेल राहून जातं आणि मग त्या ऑइली लागतात, त्यामुळे व्यवस्थित असं तेल त्यातनं निथळून घ्यायचं आहे. याचप्रमाणे आता आपण सर्व करंज्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. खूप मस्त व चविष्ट अशा या करंज्या बनतात. ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, सगळ्यांना फार आवडतील. इथे दुसरी करंजीही फ्राय झालेली आहे आणि ह्याच प्रकारे आपण आता बाकीच्या सर्व करंज्या फ्राय करून घेणार आहोत. इथे आपल्या सर्व करंज्या व्यवस्थित अशा फ्राय करून झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही बघू शकतात इथे करंज्यांना किती मस्त असे पूड आलेले आहेत. सो रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.